आपण मागील व्हिडिओमध्ये जे पायाचा जो ताण बघितला तो आपण दाराच्या सपोर्टने बघितला होता. ते थोडं जरा विश्रांतीजन आहे. परंतु ज्यांना जरा त्यात काहीच वाटत नाही किंवा अगदीच डल वाटतं आहे ज्यांना, अगदी आपण काहीच केलं नाही असं वाटतं, तर त्यांच्यासाठी सेम पोज आहे, सुप्त पादांगुष्ठ आसन. पोज सेमच आहे, परंतु ते करताना आपण असं पाठीवरती झोपायचं आणि त्याच्यानंतर आपण आपल्याला काही घरात काही लोणी असेल, काय ओढणी असेल, एखादी पिशवी असेल, त्याचा आधार घेऊन, त्याचा आधार मात्र घेणं जरुरीचं आहे, कारण नुसता जर आपण पाया वरती घेतला तर ताण येत नाही आणि ते क्रॅम्प येऊ शकतो पाया. त्याच्यामुळे असा रीतीने घ्यायचं आहे की जेणेकरून आपण आपल्या शरीराच्या जवळ ही दोरी पकडू. दोरी पकडणं हे आवश्यक आहे, त्याशिवाय ताण येणार नाही. मला कल्पना आहे की तुम्ही सहज एक पाय वरती घ्या, पण एक पाय वरती घेऊन ती पोज आपली वेगळी होते. जो अपेक्षित जो फायदा आहे तो येऊ शकणार नाही. तर त्याच्यामुळे आपण असा अशी दोरी किंवा असं कोणी असं काहीतरी धरून असं चांगला पाय ताणून घ्यायचा. मग चांगला हळूहळू असा पाय ताणा, मग तुम्हाला छान वाटेल. साधारणपणे एक अर्ध मिनिट, ओके, 20 सेकंद किंवा अर्ध मिनिट एवढी पोज आपण केली तरी चालेल. कृपया करू नका, कारण तसं दुसऱ्या दिवशी कळतं जरा पाय दुखतात थोडेसे जरा, कारण आपले पाय खूप आखडलेले असतात. आपल्याला माहिती नसतं परंतु पाय खूप आखडलेले असतात. त्याशिवाय 2-3 असं आपण केलं तरी चालेल. त्याच्यानंतर असेच दोरी धरून हळूहळू असा पाय आपण बाजूला घेतला ना, तर ह्यानी आपल्या पायालाही चांगला फायदा होतो आणि आपल्या कमरेलाही खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो याला. आणि जे आपण पुढे वापरून काम करतो किंवा पाय जे दुखतात आपले, तर पाय दुखण्यासाठी ही पोझिशन अतिशय, पाय दुखणं कमी होण्यासाठी ही पोझिशन अतिशय उपयोगी ठरते. त्याचप्रमाणे आपण असे दोन्ही पाय वरती घेतले आणि दोन्ही पाय असे आपण ओढून घेतले चांगले, तर ह्यानी पायाबरोबरच कमरेला ताण येतो. हा, ओढणी घेणं किंवा दोरी घेणं हे महत्वाचं आहे. तुम्ही नुसतं करू शकाल याच्याबद्दल मला प्रॉब्लेम नाही आहे, सहज असे पाय तुम्ही वरती घेऊ शकाल, पण हा अपेक्षित फायदा होणार नाही. आता बघा, आता कमरेला माझ्या काहीच ताण येत नाही. त्याच्यामुळे या दोरी धरून आपण असं जेव्हा असं चांगला ताण येतो तेव्हा अशी कमर अशी छान रिलीज होते आणि ह्यानी डोकंही शांत होतं, डोकंही आपलं खूप रिलॅक्स होऊ शकतं. तर हे आपण करू शकता घरी. त्याच्यानंतर कसं होतं की मगाशी म्हटलं की एखाद्या आमच्या मित्रांना व्हर्टिगोचा जो त्रास झाला होता, तर त्याच्यासाठी खांदे हे आपले असे होतात किंवा जड उचलून उचलून या सगळ्या भागांवरती खूप जास्त ताण येतो. तर असंच एखादी दोरी घ्यायची आपल्याला किंवा काही ओढणी वगैरे अशी घ्यायची, असं इथे धरायचं पाठीमागे आणि असे खांदे चांगले पाठीमागे असे घ्यायचे. ओके, खांदे आपले असे सतत पुढे असतात, हात आपले असे सतत पुढे असतात आपले हात. त्याच्यामुळे आपण हात जरा असे पाठीमागे असे ताणले की आपल्याला खूप प्रकारे खूप वेगळ्या पद्धतीने खांद्याला मानेला हा असा खूप रिलीफ मिळू शकतो. त्याचप्रमाणे हात जड उचलू उचलू जेव्हा हात आपले दुखत असतील ना, तर त्यावेळेला आपण असं भिंतीच्या जवळ जाऊन असा हात चांगला ताणायचा होतो. मग त्यावेळेला दुसरा हात असा पाठीमागे हळूच घेतला तरी चालेल. म्हणजे काय होतं की आपले हात जे सतत वाकलेले असतात ना, इनर आर्म्सला चांगला असा फायदा होतो आणि खांद्याला हाताला फायदा झाल्यानंतर आपले खांदे आणि मुख्य मान याच्यापैकी आपल्याला खूप रिलीफ मिळू शकतो. ओके, तर हे आपण हातासाठी मानेसाठी सहजरित्या करू शकता घरी. त्याच्यानंतर येतं हे ट्विस्टिंग ॲक्शन्स येतात. तर मी एक खुर्ची घेऊन आपल्याला दाखवतो. घरी जी कुठली आपली खुर्ची असेल त्या खुर्ची पहिल्याप्रथम असं बसल्यावरती एका बाजूला पाय घ्यायचे, खुर्चीची पाठ पकडायची आणि त्यानंतर हळूवारपणे अशी पाठ आपली अशी चांगली ट्विस्ट करायची. याला आपण असं पिळण्याची क्रिया होते. याच्यात आपण पिळल्यावरती कसा रस बाहेर पडतो की नाही, त्याच्यामुळे आपण इथे जे आपले मसल्स आहेत ना, बॅकचे मसल्स आहेत ना, ते असे रिलीज होतील, ते बॅकचे मसल्स मऊ पडतील. कारण उन्हात उभं शेतात काम करून अंग खूप कडक होतं. ओके, तर त्याला मऊ करायला काय आपण करतो, आपण एखादं पिळतो आपण. तर असं चांगलं हळूहळूहळू असं पिळायचं आपल्याला. साधारणपणे 20 सेकंद एका बाजूला थांबल्यावरती मग आपण दुसऱ्या बाजूला असं जायचं. इथे अशी पाठ धरून ताटपणे असं चांगलं असं ट्विस्ट केलं तरी चालेल. लक्षात घ्या, झटका मारायचा नाही. हे आसन आहे, आपल्याला झटका द्यायचा नाही. झटक्याने क्रॅम्प येऊ शकतो, कारण आपल्याला कळतच नाही आपण फ्रॅक्शनल सेकंडमध्ये कुठे आखडतोय, कुठे ताणतोय, असं करायचं नाही आहे. आपण हळूहळूहळू असा ताण घेऊन हळूहळू कंबर पाच रिलीज करायचे. एक साधारणपणे 2-3 किंवा 3 आपण हे केलं तरीही चालेल. साधारणपणे 10-20 सेकंद एक एक बाजूला थांबून अति करू नका, जास्ती करू नका आणि कुणी मदतही करू नका. तू कसा ओळखत नाही, मला ओळखत, चल ओळखून देतो ना, असा अजिबात करू नका. ठीक आहे, त्याच्यात काय होतं की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की आपण सतत पुढे वापरून जे काम करतो, तर त्याच्यामुळे कमरेला जो ताण येतो ती कंबर आपल्याला थोडी जरा आत ढकलायची असते. तर कंबर आत ढकलताना आपल्याकडे उशा असतात, लोड असतात, ब्लँकेट असतात,
तर आपण हे वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने आपण इथे आपले कंबर हे रिलॅक्स करू शकतो. तर पहिला प्रथम बघा, मी असा नुसता पाठीवरती झोपलोय सहज. ओके, पाय वाकवले, कंबर असे हलके उचलली. ओके, एक अशी उशी टाकून असं झोपलो. यांनी कसं होतं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पोटावरती खूप आपला जड उचून ताण येतो, तर पोटाचा ताण आपला रिलॅक्स होतो. कमरेसाठी जी आर्च येते, तर ती आर्च येते कमरेला, त्याच्यामुळे कंबर आपली जास्त जरा रिलॅक्स होते, कारण पुढे वाकून वाकून कंबर आपली अशी पाठीमागे झालेली असते, त्याच्यामुळे कंबर जेव्हा आत जाईल तेव्हा आपण इथे रिलॅक्स होतो. या पोजनी अजून एक दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे दमणूक कमी होते आपली. आपण जे दमतो ना ते दमणूक आपली खूप प्रमाणात कमी होते. त्याच्यानंतर शेवटी एक रिलॅक्सेशन करताना किंवा नुसतं झोपताना, तर नुसतं आपण जेव्हा झोपतो त्याच्याऐवजी थोडा थोडा वेगळा सपोर्ट घेतला तर अजून आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. ठीक आहे, तर कसं होतं की नुसतं आपण झोपतो पाठीवरती तेव्हा आपली जी कंबर आहे ना ती कंबर आपली खाली टेकत नाही. बघा, तर एक असा लोड किंवा उशा काहीही चालेल, गादी आपली गादी असते ना मोठी, ती वळकटी केली तरीही चालेल, याशी गुडघ्या खाली घ्यायची. हा, आणि दुसरं पाठीवर झोपताना हा मानेला ना आम्ही रोल घेतला बघा, पुढे वाकून वाकून काम केल्यावरती मान आणि हे ट्रॅपेझियसचे मसल्स म्हणजे मानेची जी बाजूची बाजू असते ना आपली, त्याच्यावरती खूप प्रमाणात ताण येत असतो. तर तो ताण कमी करायला नुसतीही ब्लँकेटची वळकट ठेवली ना तर हे अक्षरशः आपल्याला वरदान आहे. मानच नुसती शांत होत नाही तर आपलं डोकंही शांत होते, आपली मज्जासंस्थेला शांतता मिळते आपली बऱ्यापैकी. त्याच्यामुळे ह्याच्यात बघा, कंबरही टेकली आहे माझी अशी व्यवस्थित आणि लोअर बॅकही टेकली आहे, त्याच्यामुळे असं मस्तपैकी छानपैकी झोपून जायचं. नुसतं झोपण्यापेक्षा असं थोडा वेळ जर तुम्ही झोपणार तर खूपच तुम्हाला फायदा होऊ शकेल. त्याच्यानंतर अजून एक पोझिशन मी दाखवतो तुम्हाला की आपण नुसते जेव्हा झोपतो ना पाठीवरती तर तेव्हा बरेच वेळा ना आपली कंबर टेकत नाही, तर कंबर टेकावी म्हणून आता मी जसा लोड घेतला होता तसा आपण लोड घेतला तरी चालतो, किंवा आपल्या घरातली खुर्ची, कॉट, सोफा काहीही घ्यायचं आपण असं, आणि असं छानपैकी खुर्चीवरती पाय ठेवून असं हे शवासन करायचं. आणि लोअर बॅकला अतिशय चांगली शांतता आणि अतिशय चांगलं रिलॅक्सेशन हे खूप मिळतं, पोटालाही शांतपण, पोटाचे मसल्स आपले शांत होतात मुख्य, आणि ते एकदम छान वाटतं. हे एक 5-7 मिनिटं आपण केलं तरीही चालेल. तर या पद्धतीने मी आपल्याला थोडी थोडी मदत करायचा प्रयत्न करणार आहे, बघूया आपण पुढे पुढे कसं काय करत जाऊ. हे फक्त कसं आहे की मला तुम्ही आणि तुम्हाला मी माहिती नाही आहे, त्याच्यामुळे अति करू नका, कारण ह्यांनी जर पुढे काही पुल बिल येईल ते करू नका, जास्त झाला तर त्रास होईल, तो रिकवर नीट करता येत नाही आपल्याला, कारण मी आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आता हळूहळू घरी करा, ठीक आहे, आणि मग बघू आपण कसं काय करता येणार ते. ओके,